नमस्कार मंडळी। तर हा व्हिडिओ मी पूर्णपणे मराठीत शूट करणार आहे। मला पण थोडंसं वेगळं वाटतंय कारण मराठीत मी पहिल्यांदा शूट करतो व्हिडिओ हा। तर मी इंस्टाग्रामवरती पण विचारलं होतं की मराठीमध्ये बघायला आवडेल की हिंदीमध्ये, तर बरेच लोक म्हणले की मराठीमध्ये। तर ठीक आहे, तर हा व्हिडिओ पूर्णपणे मराठीत असेल। तर आज आपण चाललेलो आहोत विडा किल्ला, आणि आत्ता आम्ही थांबलेलो आहे बऱ्यापैकी बरेच लोकांना माहीत आहे नेकलेस पॉईंटवरती, पुण्याचा नेकलेस पॉईंट। तर पहा आहे तुम्ही तर कसा वाटला तुम्हाला हा नेकलेस पॉईंट सांगा मला। बरेच जणांनी बघितला असेल किंवा नाही बघितला, तुम्ही आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे। आणि इथून अजून रोईडा फोर्ट 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, 30 मिनटं लागतील इथे। अजून सध्या वाजलेले आहेत 9:30, तर 10 वाजेपर्यंत पोहोचू तिथे। आणि माझ्यासोबत व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा, खूप काही बघायला मिळेल तुम्हाला। आता मी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि इथून वर चढायचं आहे शकतं आहे। हां, तर चला ट्रेकला सुरुवात करूया। तर आम्ही आता ट्रेक करत आहोत रोईडा किल्ला, किंवा आपण म्हणू शकतो विचित्रगड। आपण वर गेल्यावरती बोलू, महत्त्वाचं बोलायचं आहे किल्ल्यावरती। वर गेल्यावरती बोलू आपण। सर तुला हेल्मेट का घातलं सर? ऊन लागतं भाऊ। वा वा वा। खूप दमलेलं आहे। एक तर आम्ही थोडं लेट आलो, ऊन खूप डोक्यावर झालेलं आहे, त्यामुळे अजून त्रास होतोय। थोडं राहिले तर हे दुसरा दरवाजा आहे आणि तर पाण्यास टाक आहे, पाण्याची सोय करूया। ऐक ना रे, पाणी भरून घ्यायचं, पाणी भरून घेऊन स्वच्छ एवढं पाण्याचा विषयच नाही। पाणी, अरे बर्फ एकदम फ्रीज सारखं पाणी आहे रे, हे बघ ना फ्रीज खूपच मस्त आहे। अरे वा, पाणी पण एक नंबर गारवान आहे खरंच, एक नंबर। तर इथे कमीत कमी आम्ही एक ते दीड तास व्यतीत केला, मस्त खाल्लं आणि पिलं, थोडा आराम केला। आणि आता आम्ही चाललेलो आहे गडभ्रमंतीवरती आणि वेळ 1:45 वाजलेले आहेत, माहिती आहे खूपच उशीर झालेला आहे। आता एनर्जी मागायलेली, आता आरामशीर होऊ शकतो, कोणतंही थकवा जाणवत नाही आता।
तर हा आहे शिरवले बुरुज, खूप सुंदर असा पूर्ण हा नजारा आहे. मस्त वार चाललं तर हा आहे आपला रोहिडा किल्ला किंवा आपण म्हणू शकतो विचित्रगड. तब्बल 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे पुण्यापासून आणि मुंबईहून 200 किलोमीटर काहीतरी पडतो. पायथ्याचं गाव बाजारवाडी आहे ह्या किल्ल्याला. हा ना रे किल्ला एकंदरीत फिरण्यासाठी खूप सुंदर आहे. तुम्हाला इथं बघण्यासाठी तुम्हाला माहिती आहे पूर्ण पूर्वेस वज्रगड, पुरंदर, उत्तरेस सिंहगड, वायव्येस राजगड, तोरणा, पश्चिमेस केंजाळगड, तर दक्षिणेस रायरेश्वर पठार हे नजरेस येतं आणि आम्ही पाहिलेत. पण हे मी पूर्ण माहिती सांगतोय ते डिस्कवर महाराष्ट्रच्या वेबसाईटवरून सांगतोय. इथं तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, बऱ्यापैकी माहिती आहे. आता पूर्ण इतिहास मी सांगत असलो तर खूप वेळ येईल. मी लिंक देईन तुम्हाला, तुम्ही जाऊन बऱ्याच किल्ल्यांची माहिती मिळून जाईल ह्या वेबसाईटवर तुम्हाला. तर मित्रांनो, आता आम्ही गड उतार होत आहोत. हा एक सुंदर असा गड आमचा ट्रेकून पूर्ण झालेला आहे. आम्ही आता चाललोय खाली. नक्कीच एकदा भेट द्या ह्या किल्ल्याला. आणि ह्याच एवढ्याच पायऱ्या आहेत ना, ह्या प्राचीनकालीन आहेत. बाकी ज्या पायऱ्या आहेत त्या गाववाल्यांनी आणि संस्थांनी बनवलेल्या आहेत खालच्या. एवढंच म्हणायचं होतं. चला फास्टमध्ये आता आपण खाली जाऊ. फायनली आम्ही आता गड्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि मी हा व्हिडिओ इथं संपवतो. तुम्ही मला सांगा, म्हणजे हा व्हिडिओ मी स्पेशली मराठीमध्ये बनवलेला. मी आता यापुढे मराठी बनवू की हिंदीमध्येच बनवत राहू, तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बस, आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल धन्यवाद. आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बस एवढंच म्हणतो. आणि आता आम्ही थेट घरी जाणार आहे. आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे, आता 5:30 झालेले आहेत. आणि एवढा असा सुंदर हा सनसेट होणार आहे इथं मस्त. मग अशी आम्ही वर गेलो, खूप अशी भारी लाईट आलेली, फोटोज व्हिडिओज घेतले थोडे. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. काय बोलू रे.